जे काही असेल जसं काही असेल घर त्याला घर पण असलं पाहिजे. इतकी ऍज अ पर्सन कशी आहे ते घरानेच डिफाईन केलं पाहिजे. किती रूम्स वगैरे मला मॅटर नाही करत. ऑफकोर्स म्हणजे कोणाला बंगला नको असणार आहे. आय थिंक बुक केला फ्लॅट 2022 नोव्हेंबर मध्ये आणि डिसेंबर मध्ये मला फिल्म आली. कामाची पोचपावती मिळाली. म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही जे काही कलाकार आहोत आणि आमची जी काही घरं आता होत आहेत दॅट इज बिकॉज ऑफ देम. युजली कसं असतं मुलगी आई वडिलांकडे असते, लग्न करते आणि सासरी जाते. बट आय फेल्ट लाईक नो, मला माझं स्वतःचं घर हवं. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. माझ्या घराची गोष्ट या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. अभिनेत्रीच्या घराची गोष्ट पाहणार आहोत. ती अभिनेत्री तुमच्या सगळ्यांचीच लाडकी आहे. इतक्या लहान वयात तिने स्वतःचं हक्काचं घर तेही मुंबईत घेतलंय. ते घर नेमकं कसं आहे चला बघूयात. सो घरी येऊन बसलेलो आहोत आणि केतकी माझ्या सोबत आहे. कशी आहेस? मस्त. हाऊ आर यू? मी खूप मस्त. आणि घरी इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू सो मच. नो प्रॉब्लेम. पण मी जसं इंट्रोडक्शन दिलं की एखाद्या अभिनेत्रीने स्वतःचं हक्काचं मुंबईत घर घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण का आपल्या करिअरला किंवा या करिअरला सगळेच नेहमी असं म्हणतात अरे काय होणार आहे या करिअरमध्ये, किंवा कितीचा पैसा आहे या करिअरमध्ये, किंवा किती सस्टेन होणार आहे. प्रत्येक करिअरला लोक थोडस चांगल्या नजरेने बघतात. पण या करिअर कडे लोक अरे ठीक आहे चलेगा. पण जेव्हा या करिअर मध्ये राहून तू इतकं मोठं हक्काचं घर घेतलं, आता फिलिंग काय? ऍक्च्युली मी असं म्हणेन की फिलिंग ओव्हरवेलमिंग आणि असं झालं अरे बापरे झालं. आता त्याच्या पुढचं आलंय की आता देअर शुड बी समथिंग ग्रेटर पर्पज. की आता घर झालं, मला आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल की स्वतःचं घर झालं. आणि मला असं वाटतं कुठेतरी कामाची पोचपावती मिळाली आणि ती प्रेक्षकांकडनंच मिळते. म्हणजे ते आमचे सिनेमे बघतात, गाणी ऐकतात, अजून काम मिळतं. आणि त्याच्यातनं म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही जे काही कलाकार आहोत आणि आमची जी काही घरं आता होत आहेत दॅट इज बिकॉज ऑफ देम. आणि मी असं म्हणेन की या सगळ्यामध्ये कुठेतरी आई वडिलांचा आशीर्वाद आणि पुण्याई पण असते. सो मस्त वाटतंय. पण आता असं वाटतं की ओके व्हॉट नेक्स्ट. मी आय कॅन नॉट सेटल. म्हणजे मी एक गोल झालं की मग मी अशी सेटल नाही होऊ शकत. मी लगेच म्हणजे लिटरली मला आठवतं की घर लागलं, सगळं तयार होतं घर, माझी मैत्रीण राहायला आली होती आणि आय थिंक चौथा दिवस होता. आणि मी 2 महिने एकतर पहिल्या या घरामध्ये, आता 2 महिने झाले येऊन, पण तरी सुद्धा मी फक्त बाहेर फिरतीये. आणि त्यामुळे ती मला म्हणली की अरे इधर बैठो, एन्जॉय करो, जस्ट फील की तुझं घर झालंय. पण आय एम कॉन्स्टंटली वर्किंग, त्यामुळे मला असं बसवत नाही मला स्वस्त. सो या. पण जसं आपल्या सेगमेंटचं नाव आहे माझ्या घराची गोष्ट, सो या घराची गोष्ट काय? म्हणजे प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलाला माझ्या आयुष्यात कधीतरी मोठं घर असावं हे स्वप्न नेहमीच पडतं. किंवा एक असं असतं मी घर घेणार आहे, मुंबईत तर घेणारच घेणार, राईट? सो कधी स्वप्न पडायला लागलेत आणि कधी सत्यात उतरलं आणि कधी झालं पेपरवर, काय सांगशील, काय गोष्ट आहे? माझं ऍक्च्युली 8 वर्षापूर्वी मी आईशी बोललेलं कॉन्व्हर्सेशन मला आठवतं की मी आईला म्हणलं होतं की देर विल बी अ टाईम की जेव्हा मी माझं स्वतःचं घर घेईन. आणि नॉट इन अ व्हेरी बॅड वे, इन अ गुड वे. की आईला म्हणलं की मला खूप इच्छा आहे की युजली कसं असतं मुलगी आई वडिलांकडे असते, लग्न करते आणि सासरी जाते. बट आय फेल्ट लाईक नो, मला माझं स्वतःचं घर हवं आहे. आय वॉन्ट टू हॅव दॅट एक्सपिरियन्स की मी स्वतःच्या घरात राहते आणि स्वतःचं एक लाईफस्टाईल, स्वतःचं एक रुटीन मला सेट करायचं आहे. आणि मुंबईमध्ये काम असल्यामुळे मला मुंबईतच घर घेणं गरजेचं होतं.
आणि आय लव्ह मुंबई. पुणे पण आवडतं, मुंबई पण आवडतं. त्यामुळे असं झालं की मग आई म्हणली की स्वतःचं घर घेणार, खरंच चांगलं आहे, चांगलं आहे, गुड गुड गुड. असं म्हणजे तिने की कितीही स्वप्नाळू आहे आणि छान, शी बिलीव्हड इन मी, बट तिचं असं होतं की अरे घर मुंबईत इज इट्स अ लिटल बिट टू मच ऑफ अ बिग ड्रीम. आणि झालं. आणि त्या दिवशी मला आठवतं की मी आणि आई बसलो होतो आणि आई जस्ट काहीतरी मी काम करून आले होते आणि मी बसले होते. म्हणले की इतकी केलंस तू. मी म्हणलं इट हॅपन्ड. आय थिंक कसं झालं काय झालं कळलं पण नाही, कारण ऑफकोर्स देर वॉज अ लॉट ऑफ हार्डवर्क आणि खूप 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 जुळवाजुळव जमवाजमव फायनान्शियल आणि ॲट द सेम टाईम कॉन्स्टंट वर्क. म्हणजे मी परवाच बसले होते, मी आणि बाबा बसलो होतो आणि मी जस्ट कॅलेंडर बघितलं 2022 मी सलग 48 घरी राहिलेच नाही आहे. आय हॅव बीन वर्किंग वर्किंग अँड वर्किंग. आणि कुठेतरी वर्कहॉलिक असल्याचं बाबांकडनं आलं आहे माझ्यामध्ये. त्यामुळे असं मला असं वाटतं की तुम्ही फक्त इथे विचार केला ना की ते आपोआप मॅनिफेस्ट व्हायला लागतं, तशी कामं यायला लागतात, तसं तुम्ही तो एक लेझर शार्प फोकस फक्त ठेवणं खूप गरजेचं असतं. पण किती आई बाबांची लाडकी तू, हा इतकी, म्हणजे आम्ही नेहमीच बघतो तुझ्या प्रत्येक इव्हेंटला बाबा असल्याशिवाय राहत नाही, ठीक आहे. सो आपली मुलगी एकटी मुंबईला जाणार आहे, एक आई बाबांच्या डोक्यात एक असतंच ना की अरे अरे कशी राहील की मुलगी, कितीही मूल मोठं झालं तरी ते आई बाबांसाठी लहानच असतं. तर तिथून थोडंसं आलं का तू राहशील ना एकटी, तर तिथून ऍक्च्युअली इट्स सो फनी. पहिल्यांदा असं झालं की एकटी राहील आणि मग एकटी राहील एकटी राहील एकटी राहील असं जाणार तू का वगैरे. आणि आता त्यांचं काम इकडे वाढलंय, त्यामुळे ते इतके जाऊन येऊन असतात की बाबा म्हणतो मला आता इव्हेंट आली आहे, मला हा ऑर्गनाईज करायचा शो किंवा मला हे ऑर्गनाईज करायचं आहे. आय वॉज लाईक मग हा घराचा पायगुण आहे की सगळं कामही वाढलेलं आहे, माझं काम वाढलं आहे, आईचं वाढलं आहे, बाबांचं वाढलं आहे. आणि ॲक्च्युली वी आर नेबर्स, म्हणजे आई बाबा इकडे नाही राहत पण जाऊन येऊन असतात. पण आम्ही एकत्र आधी 2 BHK फ्लॅट घेणार होतो, पण नंतर मी म्हटलं की नाही, आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स की मी स्वतःचं घर केलं. त्यामुळे मग मी बाबाला म्हटलं की 2 फ्लॅट्स घेऊ आपण. त्यामुळे मग 19 मजल्यावर मी घेतला आणि 18 मजल्यावर आई बाबांनी घेतला. छान, किती मस्त. म्हणजे तू लांब नाही गेलीस तसं बघायला? नाही, त्यांनी तो हे हॅज रेंटेड इट. पण मी म्हणेन की बाबा मला गमतीत म्हणतो तर खरंच तू माझ्या डोक्यावर बसली प्रत्येक वास्तू तू सजवली, ही वास्तू तू सजवली, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कोपरा आणि कोपरा तू सजवलाय. तोच कोपरा आणि कोपरा कसा आहे ते तुम्ही बघून घ्या, लगेच या गप्पा चालूच राहते. नमस्कार, माझ्या हॅपी प्लेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी ह्या घराला हॅपी प्लेस असं म्हणते. हे माझी एक नेबर आहे पुण्याला, त्यांनी मला दिलं अनुयानी. सो माझ्याकडे एक पप्पी आहे त्यामुळे त्याच्यासाठी आहे. दिस इज वेअर आय हॅव माय लंच डिनर वॉट एवर, कामही करते थोडंसं. आणि माझा हा फेवरेट एरिया जिथे मला बसायला आवडतं. त्याच्यानंतर पियानो आहे इकडे. आणि हे पण एक ड्रीम होतं 2017 जे पूर्ण झालं. आणि या इथे आहे हा हॉल. आणि मला कलरफुल सगळं खूप आवडतं, त्यामुळे मला उषा खूप आवडतात, मला झाडं आवडतात, मला कलर्स खूप आवडतात, त्यामुळे त्यांनी एक वॉर्म्थ येते. सो या. आणि इथे व्ह्यू ॲक्च्युली खूप छान आहे, तर खूप लाईट येईल बाहेरनं. टीव्ही आहे जो मला माझ्या काकाने गिफ्ट केला, सो थँक्स टू हिम, अमोल काकाने गिफ्ट केला. सो या. आणि आता असं आहे की घर म्हणल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे घरपण ज्या व्यक्तींनी घराला येतं. तर आत्ताच माझ्याबरोबर जी आमची जी हाऊस हेल्प आहे कविता, ती पण खूप गोड आहे आणि बहिणीसारखीच आहे ती, मला खूप छान काळजी घेते ती माझी, त्यामुळे ती पण आहे इथे. सो
आय एम जस्ट हॅपी की घर झालं माझं फायनली मुंबईमध्ये. आणि मी तुम्हाला सगळ्यांना विश करेन, ज्या ज्या लोकांचं स्वप्न आहे घर होण्याचं, की तुमच्या सगळ्यांचं घर नक्की होऊ देत, तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देत. आणि सतत ना बघत राहा, पिंटरेस्ट बघा, गुगल बघा, आणि रोज बघितलं की एक ना एक दिवस ते नक्की पूर्ण होईल. सो घराची झलक पहिली, घर तुम्हाला आवडलं का आम्हाला कमेंट सेक्शन मधून नक्की कळवा. आणि आवडलंच असेल कारण का तू सजवलंस. आणि अगेन पियानो इतका सुंदर आहे मागे, थँक यू. तो बॅकग्राऊंडला म्हणजे एका गायिकेचं घर आहे एंट्रन्सलाच कळत, कारण का सुंदर सजवलंयस. हे कसं डोक्यात आलं किंवा किती रील्स बघितले किंवा घर नाही बघितली, पिंटरेस्ट इज इन द वाद. आणि टू बी ऑनेस्ट, माझ्या डोक्यात माझं घर लहानपणापासून कसं असेल याच्या खूप क्लिअर आयडियाज होत्या. मला कलर्स खूप आवडतात, मला व्हाईट बेस व्हाईट विथ लॉट ऑफ कलर्स असं मला खूप आवडतं. आणि मुख्य म्हणजे ना घर घरासारखं वाटलं पाहिजे. घर आल्यावर असं काहीतरी असं म्युझियम नाही वाटलं, हा म्युझियम म्हणजे असं हॉटेल नाही वाटलं पाहिजे. त्यामुळे यू शूड फील की आपण घरी आहोत. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की माझ्यासाठी प्रायोरिटी वॉज कम्फर्ट. म्हणजे मला पियानो एकतर पहिली गोष्ट हा 350 किलोचा पियानो आहे आणि हा वरती आणणं 19व्या मजल्यावर आणि तो ठेवल्यानंतर आजूबाजूचं सगळं मग इंटिरियर केलं. मला आठवतं की असं होतं की एक वॉल एवढी मोठी जी आहे ती घरातनं आल्या आल्याच हे, तर मग विचार केला की त्याच्यावर मिरर असावा. आणि मग तो रोज गोल्ड मिरर केला. मग माझ्या डोक्यात क्लिअर होतं की मला राऊंड टेबल म्हणजे राऊंडच हवं होतं. आणि आय थिंक या सगळ्यामध्ये ना कुठेतरी एक असं हे होतं की जे काही असेल, जसं काही असेल घर, त्याला घरपण असलं पाहिजे, त्याला एक एक होमली वाईब असली पाहिजे. आत आल्यानंतरच केतकी ॲज अ पर्सन कशी आहे ते घरानेच डिफाईन केलं पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे ये झालं. पण हे सगळं झालं, घर झालं, घर घेतलं, पहिल्यांदा ज्या चावी हातात आली असेल की केतकी हे तुमचं घर, आई बाबांव्यतिरिक्त पहिला फोन कोणाला केलायस? पहिला फोन ऍक्च्युली कोणालाच केला नव्हता. ओके. कारण मी आई आणि बाबांनी तिघांनी असं ठरवलं होतं की नाही सांगायचं, अजिबात सांगायचं नाही कोणाला. पूर्ण घर लागल्यानंतर मग सांगायचं. पण इव्हेंच्युअली झालं असं की मला राहवलं नाही. आणि आय रिमेंबर आई शपथ, म्हणजे आता फॉर्च्युनेटली माझे मामा मामी इथे राहायला आलेत. पहिलं म्हणजे चावी हातात आल्याला असं नाही सांगितलं, बट काही महिन्यांनी मला असं न राहून आम्ही असेच रात्री कॉफी प्यायला भेटलो होतो. तेव्हा मी मामा मामीला सांगितलं की घर घेतलं. बट आमच्या घरी माटेगाव गावांकडे नोबडी न्यू. ओके. आणि नो, नॉट इवन माय फ्रेंड्स, नोबडी न्यू. आणि असं झालं की जेव्हा माटेकरांकडे आमच्याकडे घरी बाकीच्या भावंडांना सांगितलं, मी असा एक पांढरी ही भिंत इथे मी व्हिडिओ केला होता. आणि त्याच्यानंतर म्हटलं नमस्कार, माझ्या माझ्या एका महत्त्वाच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना मला आमंत्रण द्यायचं आहे. आणि ह्या घराचा म्हणजे गणपती येणार होतो तेव्हा तेव्हा ह्या घरात ह्या काय म्हणलं ते मी, हा ह्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ते लोक असे बघत होते की अरे काय बोलतीये ही, आणि काय कुठलं ठिकाण काय. आणि मग मी एकदम असं टर्न झाले की माझ्या स्वतःच्या घरामध्ये असे होते सगळे. आणि असं शांतता होती, ग्रुप कॉल होता, 12 जण फॅमिली मेंबर्स होते. आणि ते असे हा काय असं झालं. आणि तोपर्यंत आय रिमेंबर लास्ट इयर कॉन्व्हर्सेशन होतं, माझे काही फ्रेंड्स होते, माझे भावंड होते, आणि मला ते इतके चिडवत होते की काय तू मुंबईत येत नाही, की मुंबई में आना चाहिए, मुंबई सिखाती है. आणि मी एक दिवस आधी लिटरली बुक केला होता फ्लॅट. आणि मी अशी राईट, आणि मी फक्त बघत होते सगळ्यांकडे की मला नाही माहिती व्हॉट इज हॅपनिंग. पण किती तुझ्या पोटात कसं राहतं, म्हणजे आय एम सिक्रेटिव्ह आहे? नाही, आय एम नॉट एट ऑल सिक्रेटिव्ह. इनफॅक्ट मी खूप आय एम एन ओपन बुक, बट आय एम एन ओपन बुक टू पीपल
व्हेरी व्हेरी फ्यू पीपल. म्हणजे सिक्रेटिव्ह अशी नाहीये, बट माझं सर्कल, फ्रेंड सर्कल खूप छोटं आहे आणि आय एम अ व्हेरी ॲम्बिवर्ट पर्सन. म्हणजे मी कम्प्लीट एक्स्ट्रोवर्ट तर नाहीच आहे, पण इंट्रोवर्ट पण नाही आहे. जे माझे क्लोज लोक आहेत त्यांच्याशी मी ओपन आहे, त्यामुळे मी सिक्रेट्स लपवले नव्हते मी काही, पण जे लोक क्लोज होते ते इतके कमी होते की त्यांना सगळ्यांना माहिती होतं. सो आय वॉज लाईक मी ना ऍक्शन्स मधनं बोलते. मला असं बोलून की आता ना मी घर करणार आहे, आता मी हे करणार आहे, म्हणलं झाल्यानंतर झालं, कळेलच त्यांना, अँड दॅट विल बी अ बिगर सरप्राईज. सो जेव्हा ते आधी म्हणले तू आम्हाला सांगितलं नाहीस, एवढं सगळं आम्ही त्या दिवशी तुला बोलत होतो की काय तू येत नाहीस मुंबईमध्ये वगैरे वगैरे, आणि म्हटलं मी एक दिवस आधीच फ्लॅट बुक केला होता आणि तू सांगितलं का नाही आम्हाला, म्हणलं आय जस्ट वॉन्टेड टू हॅव फन, की यांना काहीच माहिती नाही. पण तू जसं बोललीस की तू एकही दिवस घरी नाही थांबलीस, या कारण का इतकं काम करते, हाऊस पार्टी ठेवलीस की नाही? या ऑफकोर्स हाऊस पार्टी, हाऊस पार्टीज होत आहेत, कारण घरी घर झाल्यापासून आय एम सो हॅपी की माझी फ्रेंड होती इकडे, मामा मम्मी आहेत, आई बाबा आलेत, माझी भावंड येऊन गेली, त्यामुळे सगळेजण असे येऊन जाऊन आहेत. आणि मला पर्सनली जे लोक माझ्या क्लोज आहेत ना, मला खूप आवडतं की त्यांनी घरी यावं, आणि मला असं असं खूप असं क्लबिंग, आणि मी आय एम नॉट अ पार्टी पर्सन. मला बाहेर क्लबमध्ये गेलं आहे आणि किंवा असं खूप अगदी असं गजबजाटात बसलं आहे. आय लाईक टू वॉच अ नाईस मूव्ही विथ फ्यू क्लोज फ्रेंड्स आणि हॅव अ नाईस डिनर, छान असं मला आवडतं. पुस्तक वाचतो आम्ही काही फ्रेंड्स एकत्र. सो या इट्स फन, इट्स रिअली फन. अगदीच, पण इतकं छान जेव्हा आपलं सुरू असतं ना सगळं आयुष्यात, अशी काही माणसं असतात काय बाबा घर घेतलं, अरे वा घर घेतलं आणि काय घर घेतलं, असं ही माणसं आहेत आणि असतील तर कशी टॅकल करतेस तू? आहेत ना, डेफिनेटली. आणि आय थिंक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतात अशी माणसं की जे अरे वा घर घेतलं, घर घेतलं असं असतं मागे. बट आय थिंक इट शुड नॉट अफेक्ट यू, यू आर डुईंग वॉट यू वॉन्ट टू डू. आणि आय पर्सनली बिलीव की तुम्ही जेव्हा ना तुम्ही काम करता ना, तुम्हाला बोलायची गरज नसते, तुम्ही कशाला आन्सरेबल राहणार कोणाला? तुम्ही घर कोणासाठी केलं आहे? मी घर माझ्यासाठी आणि माझ्या आई वडिलांसाठी, माझ्या फॅमिलीसाठी केलं आहे. इफ दे आर हॅपी आय एम हॅपी, आणि इफ आय एम हॅपी माझे आई वडील किंवा माझे जेन्युइनली जे हितचिंतक आहेत दे विल बी हॅपी. पण ते जे तू घर घेतलं म्हणल्यानंतर जे असतं, आय थिंक तुमच्या कर्माने त्यांची तोंड बंद करायची. आणि मला असं वाटतं ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. आणि वाता करणारे खूप असतात, पण कर्म करणारे फार कमी असतात. आणि अजून मोठं घर घेऊन त्यांची तोंड आपण बंद करू. या घराचा आधी पुरेपूर आनंद घेते मी. आणि एक प्रश्न माझा की तू याच्यापेक्षा मोठं घर घेशील ऑब्व्हियसली. अरे म्हणजे आपण समजा फार छोटं घर आहे ना, याच्यापेक्षा मोठं घर घेशील. एक गोष्ट आहे जी पुण्यातल्या घरातही होते आणि ती या घरात आहे, ती गोष्ट मी नाही सोडणार किंवा असं काय काय आहे ते? पॉझिटिव्ह एनर्जी आणि घरपण. की मी जे म्हणलं ना की घराला घरपण पाहिजे, घरी आल्यानंतर मला घरात ना कंटाळ येतो असं जे असतं ना काही लोकांचं, तसं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही घर तुमच्या एक खूप ना फनी टर्म मध्ये मी ऐकली, मी घराचं सगळं रिसर्च करत होते तेव्हा, की डोपमिन डेकोर नावाचे कॉन्सेप्ट आहे आणि ती अमेरिकेत जास्ती आहे, ती आपल्या इथे ना आपण आणली पाहिजे. चांगल्या गोष्टी सगळ्या घेतल्या पाहिजे. आणि डोपमिन डेकोर बेसिकली काय असतं की आता समजा तुला कुठले रंग आवडतात, तर तुला मला ब्ल्यू ब्ल्यू किंवा व्हॉटएव्हर व्हाईट व्हाईट ब्लॅक, तर हे तीन रंग जेव्हा तू बघतेस दॅट क्रिएट्स अ हॅपी हॉर्मोन इन युअर ब्रेन. तर मग इफ दोज कलर्स आर इन युअर हाऊस कॉन्स्टंटली, that will always make you happy. Correct. Naturally, when I see this teal color, I feel very happy. I feel very positive. Also, this is a cool color. And mala shantata priya mi ahe. Temule mala mi ya ranga kade baghitla ki I feel very nice. Then I have a very kay manta ड्रीमी अँड रोमॅन्टिक पर्सन, त्यामुळे मी पिंक कलरसुद्धा वापरला आहे एक माझ्या एका रूममध्ये. सो आय फील दीज कलर्स मेक यू हॅपी. त्याच्यानंतर अजून काय आवडतं, मला झाडं आवडतात. झाडांकडे बघितलं तर मला आनंद होतो ना, मग झाडं विल बी इन माय हाऊस. तर मी सगळ्या गोष्टी अशा आणल्यात ज्या मला खूप आवडतात, ज्यांच्याकडे बघून मला खूप आनंद होतो. सो अल्टिमेटली त्याच गोष्टी जर तुम्ही घरी कॉन्स्टंटली ठेवल्या
तर तुम्ही आनंदी राहाल. त्यामुळे म्युझिक आहे, पियानो आहे, पियानो बघितला की आय फील एक्स्ट्रीमली हॅपी. त्यामुळे मी बाकी सगळं बघायच्या आधी मी आधी घर जेव्हा मी बघितलं की इथे पियानो कुठे राहील, तर भाऊ म्हणला अगं हो घर बघ आधी. पण नाही, मला आधी पियानोची जागा फिक्स करायची होती. सो ते केलं आणि देन वेन यू आर हॅपी यू गिव अ पॉझिटिव्ह एनर्जी आउटसाईड. इट्स द बोथ, की घरही तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतं ज्याने तुम्ही आनंदी होता, आणि मग तुम्ही आनंदी झाल्यावर यू रेडिएट हॅपी एनर्जी. सो या अगदीच. पण केतकी तुझा वाईबवर किती विश्वास आहे किंवा खूप मॅटर करतो? व्हेरी व्हेरी मच. म्हणजे मला मी ना मी आता असं नाही म्हणणार की मी माणसांना ओळखत नाही, पण आत्ता आत्तापर्यंत मी माणसांना परखायला आय वॉज नॉट व्हेरी गुड इन रीडिंग पीपल. मी खूप पटकन आधी ट्रस्ट करायचे लोकांवर, किंवा पटकन सगळं जग छानच आहे असं असायचं, किंवा लोक असं सगळे छानच आहेत, लोक सगळे आपले चांगले मित्र आहेत, बेस्ट फ्रेंड आहेत, असंच असायचं माझं. आणि मी खूप ब्लाइंडली विश्वास ठेवायचे. बट ना आय कॅन से की जरी ते माझ्यात नव्हतं इतके दिवस, बट आय हॅड ऑलवेज हॅड अ व्हेरी स्ट्रॉंग इंट्युटिव्ह हे. मी इंट्युशनवरनं मला किंवा वाईब पटकन मला जाणवते, फील होते. मे बी बिकॉज आय एम अ सेन्सिटिव्ह पर्सन, मला पटकन समोरची वाईब कळते की अरे ही नको नको याच्याबरोबर हँग आउट नको करायला. बट आय एम नॉट जजिंग पीपल, बट आय गिव्ह टाईम की मला अशी एनर्जी येते, बट लेट्स सी, लेट्स ट्राय, मे बी आय माईट बी रॉंग. सो बट या आय मीन आय बिलीव्ह इन व्हायब्रेशन्स व्हेरी स्ट्रॉंगली. आणि घरामध्ये व्हायब्रेशन्स फक्त, ऑफकोर्स मी देवाचं खूप करते, मला आय एम अ व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन, बट ॲट द सेम टाईम मी असं म्हणते की तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्या लोकांना एंटर करू देता त्यावर तुमची वाईब, तुमच्या घराची वाईब सगळं मॅटर करतं, सगळं डिपेंड करतं. एक्झॅक्टली, वाईबचा विषय चालू आहे, हा विषय मी मुद्दाम काढला, कारण का जेव्हा घर दाखवायला आले असेल की हे तुमचं घर आहे किंवा हे घर बघूया आपण, घरात एंटर केल्यानंतर अशी कोणती गोष्ट आहे किंवा कोणती वाईब आली की नाही पप्पा हे बुक करूया आपण, काय झालं? आय टेल यू इट्स क्रेझी. पण जेव्हा काही म्हणजे आम्ही घर बघायला सुद्धा लागलो नव्हतो, तेव्हा माझ्या डोक्यात अख्ख्या घराचा लेआउट क्लिअर होता. ओके, की दार इकडनं राईटला, राईट साईडला हॉल, एंटर केल्या डायनिंग, आणि त्याच्यानंतर हॉल मला किचन राईट साईडला असेल, बेडरूम, बाथरूम कुठे असेल, इतकं क्लिअर होतं माझ्या डोक्यात. आणि मी तसेच यूट्यूब व्हिडिओज तसंच बघायचे, मला असंच पाहिजे, मला असंच पाहिजे. आणि इनफॅक्ट आय विल से की मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मी फ्लॅट एक बुक केला होता आणि विच डिड नॉट वर्क आउट, आणि मी खूप सॅड झाले की अरे नाही होते बहुतेक घर. मग एक 3-4 महिन्यांनी बाबा असं ही हॅपन टू कम टू मुंबई आणि ही वॉज लाईक की मी काही स्कीम्स बघितल्या आणि एक आहे की जिथे आय थिंक यू लाईक इट. आणि मी जेव्हा बघितलं म्हणलं डन, दिस इज द प्लेस. आणि इट वॉज आयडेंटिकल टू ऑल द लेआउट, म्हणजे ऑल द एंटायर लेआउट दॅट आय हॅड इन माय माइंड, ते इतकं आयडेंटिकल होतं, म्हणलं दिस इज द हाऊस. पण अगदीच, पण मॅनिफेस्टेशन किती महत्वाचं असतं. 100% आय थिंक. पण ना मी नेहमी सांगते की तुम्हाला ती गोष्ट कधीच मिळत नाही जी तुम्हाला हवी असते, म्हणजे मला ही मिळवायची आहे किंवा मला आय वॉन्ट टू अक्वायर इट, यू नेवर गेट इट. जेन्युइनली, प्युअरली, ऑनेस्टली तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता ना, तुम्ही पूजता त्याला, ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येते. अगदीच, म्हणजे हे अगदीच खरं आहे, तुझ्या आयुष्यात होतच आहे. पण ड्रीम होम काय म्हणजे, आता हे आहेच ऑब्व्हियसली, पण एक असं ना की हे ड्रीम होम आहे की मी सांगू, अगदी खरं सांगू, किती रूम्स वगैरे मला मॅटर नाही करत. ऑफकोर्स, म्हणजे कोणाला बंगला नको असणार आहे ऑब्व्हियसली, बट आय विल से माझं ड्रीम होम आत्ता जे मी बघितलं होतं ते 100% मॅनिफेस्ट झालंय. कारण आय ऑलवेज ड्रीम्ड की हे कलर्स असतील, असं असं घर असेल आणि एक छोटासा पपी असेल माझ्याकडे, तो कडला आहे. आणि ड्रीम होम ते असतं जिथे तुम्हाला छान वाटत, अशी इच्छा झाली पाहिजे. कधी कधी मी काही काही फ्रेंड्स बरोबर असते तेव्हा असं वाटतं की नाही इच्छा होते मला घरी जायची, वाय? देन यू नीड टू थिंक अबाउट व्हॉट इज रॉंग. मला मी जेव्हा आत्ता मध्ये पुण्याला जाऊन आले गेले होते,
आणि मला आई म्हणली की कसं वाटतंय घरी आल्यावर, म्हटलं छान वाटतंय. आणि 2-3 दिवसांनी मला माझ्या घराची आठवण येते असं होत होत. सो या दॅट इज हाऊ द हाऊस शुड बी. अगदीच. पण हा एक शेवटचा प्रश्न आहे की मानवते का मुंबई. कामाच्या बाबतीत खूप मानवली आहे मुंबई असं मी म्हणेन. पण माझी चण इफ यू आस्क मी वेट वाईज वगैरे मी बारीकच आहे. मला मी आय थिंक आय एम ब्लेस्ड कारण माझं वजन पटकन उतरतं. आणि म्हणतात काही लोक की किती बारीक आहे वगैरे, बट आय थिंक आय एम व्हेरी हेल्दी टच वूड. आणि मुंबई आता मुंबई मानवण्यापेक्षा आता जिम वगैरे करूनच जरा वजन वाढवायला पाहिजे. बट या कामाच्या बाबतीत मुंबईत चांगलीच म्हणजे मी आय थिंक बुक केला फ्लॅट 2022 नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये मला फिल्म आली. सो कामाच्या बाबतीत मुंबई मानवली आहे. म्हणजे मला कळत नाही मी तिला काय सांगू की घरी जास्त नोकर हो, काम कर, की घरात राहा, जरा एन्जॉय कर. ऍक्च्युली असंच होतंय माझं की मला घरात, मी घर आता 2 महिने झाले आल्यापासनं, बट मी घरातच नाही आहे फार. मी काम म्हणजे मला लिटरली माझी जी मैत्रीण आहे जी डॉक्टर पण आहे पण शी इज अ गुड फ्रेंड, म्हणले की यू नीड टू टेक अ ब्रेक. पण मी म्हणलं नो, मी ब्रेक घेतला तर मग मी खूप एन्शियस होते की मी अरे मी काहीच करत नाही आहे. बट आणि जर येत आहे काम तर वाय नॉट. आणि या कामामुळेच कुठेतरी हे घर झालेलं आहे. सो या आता फिल्म येते आणखीन एक मीरा नावाची फिल्म येते, तर आय एम एक्सायटेड अबाउट इट. मी आणि प्रसाद ओक आहोत त्या फिल्ममध्ये आणि मीराचं टायटल कॅरेक्टरच मी करते आहे. आणि आत्तापर्यंत अभिनयाच्या बाबतीत सगळ्यात आत्तापर्यंत केलेल्या सिनेमांमध्ये सगळ्यात टफ कॅरेक्टर मीरामध्ये आहे. इट्स अ व्हेरी डिफरंट फिल्म आणि म्युझिक थेरपीवर बनली जाणारी पहिली फिल्म आहे. आणि प्रसाद दादाबरोबर काम करणं म्हणजे मला असं रे म्हणलं आता ह्याच्याबरोबर म्हणजे काय लेवलचा आर्टिस्ट आहे, ॲक्टर आहे, अमेझिंग. अँड ही हिमसेल्फ इज अ डिरेक्टर अँड ॲक्टर, बट ही इज अन अमेझिंग को ॲक्टर. आणि मी खूप मजा केली. सो या आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि आय एम हॅपी. आय मीन मुंबई अजून काय पाहिजे शेवट. आय एम हॅपी आणि होऊ शकतो केतकीच्या घराची गोष्ट. तुम्हाला आवडली का आम्हाला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा गलंकिता केतकी सोबत घेते तुमचा निरोप. नाही मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.